तुमच्या घरात रोज पूजा कोणत्या वेळेला होते हो? नाही, विचारायचं कारण असं, कारण शास्त्रामध्ये पूजेला सुद्धा वेळ दिलेली आहे. ठराविक वेळेलाच पूजा केली जावी हे सांगितलंय. पण मग ती ठराविक वेळ कोणती आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ त्यासाठीच आहे की पूजा नक्की कोणत्या वेळेला केली पाहिजे आणि कोणत्या वेळेला चुकूनही करू नये. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, आपल्या शास्त्रांमध्ये सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर सांगण्यात आलेल्या आहेत, फक्त आपण त्या कधी जाणून घेत नाही. शास्त्रामध्ये देवाच्या पूजेची वेळ सुद्धा निश्चित केलेली आहे. मंदिरांमध्ये ती वेळ पाळली जाते, पण घरात पूजा करताना मात्र वेळ पाळली जात नाही. पण घरात पूजा करताना सुद्धा ती ठराविक वेळ पाळली जावी, ठराविक वेळेलाच पूजा केली जावी, आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. उपासनेने मनाला शांती तर मिळतेच, पण जीवनात मंगलता येते. देवाची पूजा करून आपल्या मनाला शांती मिळते. ज्या घरात देवाची नियमित पूजा होते त्या घरात सुख समृद्धी नांदते. शास्त्रांमध्ये उपासनेशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत ज्यांचं पालन करणं आवश्यक आहे. पूजा करताना सुद्धा ती कोणत्या वेळेला करावी हे ठरलेलं आहे. आता जसं की शास्त्रानुसार दुपारी पूजा करू नये, हा काळ पूजेसाठी वर्ज्य मानला जातो. यावेळी केलेली पूजा देव स्वीकारत नाही, त्यामुळे दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूजा करू नये असं म्हटलं जातं. याशिवाय ग्रहण काळात सुद्धा पूजा केली जात नाही, परंतु ग्रहण काळामध्ये तुम्ही देवाचा जप करू शकता, देवाचं ध्यान करू शकता, स्तोत्रमंत्रांचं पठण मात्र करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही दिवसभरात 5 वेळा पूजा करू शकता. यासाठी धर्मग्रंथात वेळ सांगितलेली आहे, ती कोणती वेळ आहे ते आता बघूया. आता आपल्या घरात रोज 5 वेळा पूजा होणं शक्य नाही, पण किमान दिवसातनं तुम्ही एकदा पूजा करत असाल किंवा दोनदा करत असाल तर ती त्या ठराविक वेळेला करा म्हणजे झालं. आता प्रथम पूजा जी आहे ती ब्रह्ममुहूर्तावर 4:30 ते 5 पर्यंत करावी, ही पहिली पूजा. दुसरी पूजा 9:00 वाजेपर्यंत करावी. मध्यान्ह पूजा 12:30 वाजेपर्यंतच करावी, 12 नंतर नाही. आणि संध्याकाळची जी पूजा आहे ती 4:30 ते 6 वाजता करावी. शयन पूजा 9:30 पर्यंत करावी. आता या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाच्या घरी 5-5 वेळेला पूजा करणं शक्य नाही मान्य आहे, पण तुम्ही सकाळची एक ठराविक वेळ निश्चित करू शकता आणि त्या वेळेला पूजा करू शकता. त्याचबरोबर एखाद्या घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास देवपूजा करू नये, कारण त्या घरात सुतक लागतं आणि सुतक कालावधीमध्ये देवपूजा निषिद्ध मानली जाते. सुतक काळामध्ये नातेवाईकांनीही देवपूजा करण्यास मनाई आहे. सुतक कालावधी पूर्ण झाल्यावर देवपूजा पुन्हा सुरू केली जाऊ शकते. घरात बाळाचा जन्म झाल्यास वृद्धी लागते, या काळातही पूजा करू नये. महिलांनी मासिक धर्माच्या काळात पूजा करू नये. स्त्रियांना निसर्गाने दिलेलं वरदान म्हणजे मासिक धर्म. मासिक धर्माच्या वेळेस देवपूजा करू नये असं शास्त्र सांगतं. या काळात स्त्रीला आपल्या कठीण कालखंडातून जावं लागतं, त्यामुळे स्त्रीने देवधर्म किंवा घरातल्या इतरही गोष्टींकडे लक्ष न देता आराम करावा असं शास्त्र सांगतं. निसर्गाने दिलेली ही स्त्रीची हक्काची सुट्टी असते. घरातील स्त्री रजस्वला असल्यास तिचा वावर नसणाऱ्या खोलीत देव असतील तर घरातील वडीलधारी मंडळी आंघोळ करून तिथे जाऊन पूजा करू शकतात. पण जागेच्या अभावी देव वेगळ्या खोलीत ठेवणं शक्य नसेल तर 4 दिवस देवघरावर पडदा टाकावा. विशिष्ट कारणांसाठी अशा प्रकारे देवाला झाकून ठेवणं काही गैर नाही. तर मंडळी, आता तुम्ही तुमच्या घरात कोणत्या वेळेला पूजा करता, तुमची वेळ बरोबर आहे की नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल. देवपूजेशी संबंधित आणखीन काही प्रश्न तुमच्या मनात आहेत का, कमेंट मध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.